नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्र कार्यक्रमात मी मानसी आंबेडकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूया या आठवड्यातल्या काही सकारात्मक घडामोडी. 2022 सालची लीवा मिस डीवा ठरली कर्नाटकची दिविता राय. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांच्या कविता संग्रहाचं नुकतंच झालं प्रकाशन. गणेश उत्सवानंतर आता मुंबापुरीमध्ये रंगली माउंट मेरीची जत्रा. आणि युनेस्को पुरस्कारासह महाराष्ट्र स्तंभ पुरस्काराचे मानकरी ठरले विख्यात अर्थतज्ञ डॉक्टर किशोर नावंदर. या आणि अशाच नाविन्यपूर्ण घडामोडींसाठी अवश्य पहा आपला महाराष्ट्र. मंडळी, भारतात मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अनेक सौंदर्य स्पर्धा होत असतात. त्यातली सर्वात गाजलेली म्हणजे फेमिना मिस इंडिया आणि त्याचबरोबर लीवा मिस डीवा. यावर्षी सुद्धा या दोन्ही सौंदर्य स्पर्धा झाल्या. मागच्याच महिन्यामध्ये पार पडली फेमिना मिस इंडिया आणि त्याचबरोबर लीवा मिस डीवा. ब्युटी, लाईफस्टाईल आणि फॅशन या तिघांचाही खूप छान मिलाफ या दोन्ही स्पर्धांमध्ये पाहायला मिळाला. यंदा या स्पर्धेचं 10वं वर्ष होतं. 10 years down, you know, it's only gotten bigger and better, and we started off with Diva aiming to achieve bringing another crown back to India. 10 years hence, I can say we've achieved that dream with Harnaz wearing the crown, being the current reigning Miss Universe, and things can only get bigger and better from here. So 10 years is just the tip of the iceberg. Firstly, 10 years of Miss Diva. I can't believe 10 years. 10 empowering women and so many more in every year. But it's an honor and such a beautiful feeling for me to be a part of that, and I'm really excited for the successor, whoever it's going to be tonight. You will know in a few hours, and I'm really excited because she is going to beautifully represent each one of us and will make us proud. Chakde fatte kudiye. Thank you. Ani ya Liva Miss Diva spardhechi vijeti tharli Karnatakchi Divita Rai. यावर्षी लीवा मिस डीवा 2022 अर्थात 2022 विजेती ठरलेली दिविता राय आता मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. इट्स सच अ सिरियल फीलिंग. मुझे इतना खुशी मिल रहा है. आई एम सो ग्रेटफुल फॉर दिस अपॉर्चुनिटी. बहुत ही कम लड़कियों को ऐसा मौका मिलता है इंडिया को रिप्रेजेंट करना इतनी बड़ी ग्लोबल स्टेज में, मिस यूनिवर्स में. सो आई एम एक्सट्रीमली ग्रेटफुल एंड एक्साइटेड फॉर दिस जर्नी अहेड. बट आई एम वेरी एक्साइटेड कि हाउ विल यू नो मेरी पर्सनैलिटी यूनिक है. माई ओन अपब्रिंगिंग वैल्यूज़ आर डिफरेंट. तो मैं अपने तरीके से यू नो आई वॉन्ट टू ब्रिंग ऑनर एंड प्राइड टू माई कंट्री. सो इट्स अ वेरी एक्साइटिंग जर्नी अहेड एंड आई एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि यावर्षी लीवा मिस डीवा सुपर नॅशनल ठरली तेलंगणाची प्रज्ञा अय्यागरी. दिस टायटल मीन्स द वर्ल्ड टू मी बिकॉज इसके लिए मैंने इतने साल ड्रीम किए हैं एंड सारे सपने बस हो रहे हैं, सच हो रहे हैं. आई एम लिविंग माई ड्रीम राइट नाउ. सो इट्स अ जर्नी फ्रॉम नेशनल टू द इंटरनेशनल पेजेंट. ये एक रात में तो नहीं होगा, पर आई एम गोइंग टू गिव माई बेस्ट ऑल दीज मंथ्स एंड गेट ट्रेन फ्रॉम द बेस्ट मेंटर्स फ्रॉम द इंडस्ट्री. मंडळी, आता मुलांना जर विचारलं की तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचं आहे, तर सध्याच्या काळामध्ये नेहमीच्या ठरलेल्या डॉक्टर, वकील, इंजिनियर यांच्यापेक्षा थोडी वेगळी उत्तरं मिळायला लागली आहेत. शिवाय नोकरीचा एक खूप चांगला पर्याय म्हणून प्रशासकीय सेवांचाही विचार बरीच मुलं करताना दिसत आहेत. पण सगळ्याच उत्तम अभ्यासू विद्यार्थ्यांना योग्य वेळेत पाठबळ मिळतं असं नाही. ते जर मिळायला लागलं तर खूप चांगले प्रशासकीय सनदी अधिकारी आपल्या समाजात तयार होतील. आणि म्हणूनच अशा अभ्यासू विद्यार्थ्यांना वेळेत योग्य पाठबळ मिळणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी रिलायबल अकॅडमीचे संस्थापक मनोहर पाटील यांनी अशा अभ्यास करणाऱ्या 1000 विद्यार्थ्यांना खास शिष्यवृत्ती देऊ केली. चांगले प्रशासकीय सनदी अधिकारी समाजातनं घडवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं पाऊल ठरेल असं मत पोलीस अतिरिक्त महासंचालक
डॉक्टर रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केलंय. MPSC यावर्षी MPSC ने आपला सिलेबस अगदी UPSC शी तंतोतंत जुळवला, पण यापूर्वी मात्र तो तसा नव्हता. UPSC चा आणि MPSC चा पॅटर्न पूर्णतः वेगळा होता. MPSC चा पॅटर्न हा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईप होता, आणि UPSC मध्ये मेन्स एक्झामिनेशनला डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा होती. त्या ठिकाणी विद्यार्थी त्या समर्थपणे ती परीक्षा फेस करू शकत नव्हते. तर ही अनेकविध कारणं होती. तर या कारणांमध्ये अवेअरनेस नसणं हे वन ऑफ द रिझन आहे, किंवा अवेअरनेस जरी असेल तरी योग्य ते गायडन्स, कारण शेवटी एखादी चावी जी आहे ती म्हणजे तिचे लिव्हर व्यवस्थित असल्याशिवाय लॉक उघडू शकत नाही. आम्ही असं म्हणालो की आम्ही प्रयत्न करतो आहे लॉक उघडण्याचा आणि किती दिवस किल्ली लावतो आहे, पण त्याच्याकरता ते लिव्हर जो आहे तो अगदी व्यवस्थित केला गेला पाहिजे. आणि याच्याकरता तो एक्झॅक्टली म्हणजे एखादा फॉर्म्युला याच्यामध्ये तर फॉर्म्युल्यामध्ये थोडी जरी चूक असेल, एक जरी पॉईंट इकडचं तिकडे झाला तरीसुद्धा तो त्याच्यानुसार त्याचं सोल्युशन असू शकत नाही. तर या ठिकाणी ह्या अनेक कारणांमधलं जे अवेअरनेसचं कारण आहे आणि प्रॉपर गायडन्सचे जे वन ऑफ द रिझन आहे, बाकी कारणांमध्ये सुधारणा येत आहे. गायडन्सच्या बाबतीत सुद्धा गायडन्स नाही असं नाही, अनेक इन्स्टिट्यूशन्स उघडले जात आहेत, अनेक सरकारी प्रयत्न होत आहेत, परंतु प्रत्येकापर्यंत ते पोहोचत आहेत का, प्रत्येक कॉलेजपर्यंत पोहोचत आहेत का हा प्रश्न होता. मला असं वाटतं टेक्नॉलॉजीचा उपयोग करून नॉट ओनली रिलायबल, भविष्यामध्ये शासनाने सुद्धा या टेक्नॉलॉजीचा वापर करून घ्यावा, आणि शासनाच्या माध्यमातून त्यांची जी बेस्ट ऑफ द बेस्ट फॅकल्टी आहे ती ह्याच प्लॅटफॉर्मवरून त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. नव्या तंत्रज्ञानाने बनवलेल्या VSAT प्रणालीचा वापर करून महाविद्यालयीन काळापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती करून देणं आणि त्यामुळे यशाकडचा त्यांचा प्रवासातला कालावधी कमी करणं हा उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्याकरता मुंबई आणि परिसरातल्या 100 महाविद्यालयांमध्ये ही High VSAT प्रणाली सुरू करून त्या माध्यमातून 1000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा रिलायबल संस्थेचे संस्थापक मनोहर पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील एक अतिशय छान कवयित्री आहेत, त्याचबरोबर एक चित्रकर्मीही. त्यांचा पहिला कविता संग्रह इज इट इन युअर DNA, या कविता संग्रहाची दुसरी आवृत्ती आणि त्यांचा दुसरा स्वतंत्र कविता संग्रह ललद्य दस ललबाय याचं प्रकाशन नुकतंच मुंबईमध्ये पार पडलं. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते या कविता संग्रहांचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं. यावेळी चित्रकार कवी लेखक संजीव खांडेकर आणि लेखक कवी नाट्य दिग्दर्शक रवी लाखे हेही उपस्थित होते. आम्ही सगळ्यांनी मिळून अभिजात मराठीसाठी बरंच, आमचे सर इथं आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजात मराठी संदर्भातलं बरंच काम मराठी भाषावर नेहमीच करतो एक चाललेलं आहे. तर अभिजात असणं आणि मराठी एकूण भाषा अभिजात असणं या संदर्भात बरंच काय काय चाललेलं होतं, त्या अनुषंगाने एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे अभिजात. खूपच घनगर्द आहे म्हणे भाषारण्य, खूपच घनगर्द आहे म्हणे भाषारण्य, आज शिरण्यासाठी असंख्य वाटांनी खुणावणारं आणि आज शिरताच सर्व दिशांनी चकवणारं. अमावस्या पौर्णिमेला तर अजिबातच जाऊ नये म्हणे तिथं, अमावस्या पौर्णिमेला तर अजिबातच जाऊ नये म्हणे तिथं, नाचणाऱ्या खिदळणाऱ्या आक्रंदणाऱ्या गुंगवणाऱ्या गदारोळात तर माणूस ठार वेडा होतो म्हणे तिथं. एकाने तर म्हणे चोरून आणली तिथून पैंजणं, तर तो पोहोचलाच नाही म्हणे कधी त्याच्या घरी, आणि अजूनही नाच सुटलाय म्हणे रानोमाळा. खूपच वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या कहाण्या असतात या भाषारण्याच्या. खूप नाचून गाऊन थकल्या की मारतात म्हणे त्या गप्पा, आणि कधी चुकून त्यांच्या गप्पा चोरून ऐकल्यास तर होतो म्हणे माणसाचा दगड. म्हणूनच सगळ्या लेण्या गुहाशिल्प जंगलातच असावीत का? घनगर्द जंगलातला तो क्षणात दिसून गायब होणारा हलता डुलता जाळ कसले संकेत करतोय? ते पैंजणांचे आवाज, ती कुजबूज, ते आर्तस्वर का खेचतायत मला? ते आवाज माझ्याच आतून, माझ्याच भवतालातून तर येत नाहीत ना? माझ्याच आत तर नाही ना हे भाषेचं जंगल? मग या कहाणीतल्या अशा पुष्पांचं काय? आता न भिता शिरलंच पाहिजे या भाषेच्या जंगलात. आता न भिता शिरलंच पाहिजे या भाषेच्या जंगलात. हो माझा दगड बाहो मुकवाचा, बोले न मी आता माझीच भाषा. मंडळी, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची.
ब्रेक नंतर आपण जाणून घेऊया मुंबईत उत्साहात पार पडलेल्या माउंट मेरीच्या जत्रेबद्दल. दरवर्षी गणेशोत्सवानंतर मुंबईमध्ये रंगते माउंट मेरीची जत्रा. 100 वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरू असलेली ही जत्रा कोरोनामुळे 2 वर्ष आयोजित करता आली नव्हती, पण यावर्षी मात्र अतिशय उत्साहात 11 सप्टेंबरपासून ही जत्रा रंगली बांद्रे पश्चिममध्ये. दर रोज 1 लाखापेक्षा जास्त भाविक माउंट मेरीच्या दर्शनासाठी आलेले होते. 400 पेक्षा जास्त पूजा साहित्याचे स्टॉल्स इथे उपलब्ध केले होते आणि मुंबई महापालिकेने बंदोबस्ताची सगळी यंत्रणा सज्ज ठेवली होती. तेव्हा आपण एक फेरफटका मारूया या माउंट मेरीच्या जत्रेमध्ये. मंडळी, 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस असतो. हिंदी ही आपली सगळ्यांची राष्ट्रभाषा. देवनागरीमधून आणि आपल्या बोलीमधून वेगवेगळ्या लहेजांसकट संपूर्ण भारताला एका सूत्रामध्ये बांधून ठेवू शकणारी. या हिंदी भाषेमध्ये कविता, शायरी, वेगवेगळ्या रचना करणारे अनेक कवी आपल्या भारतात आहेत. या सर्वांना एकत्र एका मंचावर आणावं या उद्देशाने मन से मंच तक या काव्यस्पर्धेचं आयोजन नुकतंच केलं गेलं होतं. मन से मंच तक या 3रा राज्यस्तरीय काव्य संमेलनाचं आयोजन नुकतंच मुंबईत केलं गेलं. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्यकारी अध्यक्ष अभिलाष अवस्थी, अध्यक्षा नियती गुप्ता, सुप्रसिद्ध गायिका कविता सेठ, प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार हरी मृदुल, सुप्रसिद्ध शायरा दीप्ती मिश्रा आणि मुंबई आणि महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा अलका अग्रवाल, मंजू लोढा आणि डॉक्टर शैलेश श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते. हमारा महिला काव्यमन जो कि एक अंतर्राष्ट्रीय संस्था है, उसका हमने आज राज्य स्तरीय कार्यक्रम किया, जिसके लिए हमारी जो संस्थापक हैं पटियाला से श्री नरेश नाथ जी और उनकी पत्नी जो मार्गदर्शक हैं मकाम की, वो आज हमारे बीच आई हैं. और आज हमारे इस कार्यक्रम में हमने हमारी जो सदस्याएँ हैं उनका काव्य पाठ रखा और हमारे साथ मुख्य अतिथि और विशिष्ट अतिथि के तौर पर कविता सेठ जी, रेखा खान जी, अभिलाष अवस्थी, हरी मृदुल जी, इन सब ने आज हमारे मंच को सजाया. और हम चाहेंगे कि इसी तरह से महिलाएं हमसे जुड़ती रहें, क्योंकि हमारा ये काम जो है महिला सशक्तिकरण भी हमारा मंच कर रहा है. तो धन्यवाद दूरदर्शन का कि आप इतने खूबसूरत कार्यक्रम के लिए आए और आपने इन महिलाओं का उत्साह बढ़ाया. भारतामध्ये असे अनेक उद्योजक आहेत ज्यांनी नफा तोट्याच्या पलीकडे आपल्या व्यवसायाचा विचार केलाय. आपल्यासोबतच इतरांच्या हातातल्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतलाय. असेच अतिशय अग्रगण्य आणि सामाजिक भान जपणारे उद्योजक डॉक्टर किशोर नावंदर यांना नुकतंच सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्राचे स्तंभ या पुरस्कारानं. काव्यकृष्ण हे व्यासपीठ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या वंचित महिलांना त्यांचा रोजगार आणि त्यांचे हात आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी बळकट करण्याचं एक व्यासपीठ आहे. एक्झिबिशन ह्या माध्यमातून 8 आणि 9 ऑक्टोबरला लोखंडवालामध्ये सेलिब्रेशन क्लबमध्ये आपल्या एक्झिबिशनद्वारे आपण त्या सगळ्या महिलांचे हात बळकट करण्यासाठी एक्झिबिशनमध्ये या. लखनौमधली चिकनकारीची कला जपणाऱ्या 300 मुलींच्या हातातने तयार झालेल्या अनेक वस्तूंना काव्य कृष्णा या ब्रँडच्या माध्यमातून त्यांनी हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलंय. आत्ता सुरुवात आपण लखनौच्या चिकनकारीपासून केली आहे, पण आपण बिहारमधली मधुबनी म्हणा, राजस्थानमधली ज्या आहेत जोधपूरच्या कला,
किंवा संबलपूरमधल्या असतील किंवा ढाकामध्ये असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण टेक्सटाईलमधल्या त्या सगळ्यांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण सुरुवात आत्ता काव्यकृष्णाच्या लखनवीपासून आहे. इव्हेंच्युअली वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या जिओग्राफिकल लोकेशनला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आहे. अरे हो पहिलं नमन करू निमंदरे इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला आणि इडा मंडलीला. हे गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला कुणाची आठवण झाली? ग्रामीण लोककलावंत शाहीर साबळे यांची. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा. ग्रामीण लोकसंगीताच्या रंगपटावरचं पहिलं नमन गाणारे गायक शाहीर कृष्णा गणपत साबळे अर्थात शाहीर साबळे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं 3 सप्टेंबरपासून. 3 सप्टेंबर 1923 त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या वाईजवळच्या पसरणीचा. खणखणीत आवाज, स्पष्ट उच्चार आणि लहानपणापासून झालेले संगीताचे संस्कार, गायन, वादन, लेखन, निर्मिती, सूत्रसंचलन, ते एका मुक्त नाट्याचे सर्वे सर्वा अशी ओळख निर्माण करणारे शाहीर साबळे यांना महाराष्ट्र शाहीर ही मानाची पदवी प्राप्त झाली. महाराष्ट्राची लोकधारा या शाहिरांच्या संगीतमय कार्यक्रमानं तर इतिहास घडवला. मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला त्यांनी असंख्य कलाकार, तंत्रज्ञ, गायक आणि वादक दिले. शाहिरांच्या आंधळ दळतय या मुक्त नाट्यानं बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना संघटनेला उभारी दिली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर गर्जा महाराष्ट्र माझा हा शाहिरांचा पोवाडा महाराष्ट्रभरच नव्हे तर भारतभर गाजला. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा. भारत सरकारनं पद्मश्री देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. पद्मश्री किताब प्राप्त करणारे साबळे हे पहिले शाहीर तर अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणारे ते एकमेव शाहीर आहेत. उतार वयामुळे थकलेल्या लोककलाकारांसाठी शाहिरांनी आपल्या जन्मगावी पसरणीला आश्रम बांधला. त्यांचे सुपुत्र देवदत्त, कन्या चारुशिला आणि त्यांचा नातू केदार शिंदे त्यांची ही लोकपरंपरा आजही जपत आहेत. अशा या महाराष्ट्र शाहीर साबळ्यांना दूरदर्शनचाही मानाचा मुजरा. मंडळी, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर जाणून घेऊया काय घडतंय क्रीडा जगतात. पावसाळ्यामध्ये मातीत चिखलात खेळायला तुम्हाला आवडतं? रग्बी हा तसाच एक खेळ, आपल्या क्षमतेची आणि आपल्या मसल्सच्या ताकदीची कसोटी पाहणारा. रग्बीच्या क्षेत्रामध्ये सर्वात जुनी आणि मानाची समजली जाणारी स्पर्धा म्हणजे रग्बी 7. इंडियन रग्बी युनियनचे अध्यक्ष आणि अभिनेते राहुल बोस आपल्याला याबद्दल अधिक माहिती देत आहेत. आज हम यहाँ पे पार्टनरशिप अनाउंस करने आए थे, साझेदारी, पार्टनरशिप बिटवीन कैप जेमिनी एंड रग्बी इंडिया. ये हमारे लिए ऐतिहासिक है क्योंकि कैप जेमिनी हैज साइंड अप टू बी पार्ट ऑफ रग्बी इंडियाज हाई परफॉर्मेंस इकोसिस्टम फॉर द मेन एंड बॉयज रग्बी 7 टीम, वुमेन एंड गर्ल्स रग्बी 7 टीम. इसमें जो उन्होंने विश्वास दिखाया है रग्बी इंडिया में, ये हमारे लिए, मैं इसलिए कह रहा हूँ ऐतिहासिक है क्योंकि कैप जेमिनी दुनिया में ग्लोबल मुकाम पे दे आर वर्ल्ड रग्बी स्पॉन्सर्स, बोथ ऑफ मेन एंड वुमेन्स वर्ल्ड रग्बी. तो उनका यहाँ पे आना और इंडियन रग्बी से एक कैप जेमिनी इंडिया के साथ ये हमारा जो पार्टनरशिप बना है, इट्स अ बिग डे फॉर अस. इसमें जैसे मैंने कहा, मेन एंड वुमेन, बॉयज़ एंड गर्ल्स 7 टीम्स विल बी बेनिफिटिंग द स्पॉन्सरशिप. ये जो स्पॉन्सरशिप हमें मिलेगा, इससे हम हमारे हाई परफॉर्मेंस इकोसिस्टम, चाहे कोचिंग हो, चाहे प्लेयर्स इंश्योरेंस हो, चाहे प्लेयर्स को रिम्यूनरेशन हो, चाहे स्पोर्ट्स साइंस हो, चाहे रिहैबिलिटेशन हो, चाहे फिजियोथेरेपी हो, चाहे मेडिकल एक्सपेंसेस हो, ये जो पूरा जो हमारा हाई परफॉर्मेंस एक्सपेंसेस हैं, इट विल गो अ लॉन्ग वे इन हेल्पिंग आर प्लेयर्स इन दैट हाई परफॉर्मेंस इकोसिस्टम. वी आर वेरी ग्रेटफुल फॉर द अपॉर्चुनिटी की जो हमें यहाँ पे ये स्पॉन्सरशिप मिली है,
तो हमारे जो करंट प्लान्स है अभी इस स्पोर्ट्स को लेके, जो हमने एज ए मैनेजमेंट एंड कोचेस जो हमें टीम मिली है, वो हमारे काफ़ी कुछ बदल रहा है. द वे वी ट्रेन, हमें काफ़ी अच्छे स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग कोचेस मिले हैं, हमें रहने की फैसिलिटीज़ मिली है और न्यूट्रिशन गाइडेंस जो पहले कभी नहीं होता था मेरी 8 साल की जर्नी में, मैंने कभी ऐसा कुछ देखा नहीं था. बट जो डाउन द लाइन इन लाइक 6 मंथ एंड ईयर द चेंजेस बदल रही हैं, होपफुली आगे जाके 2 से 3 साल में यू विल सी अ लॉट ऑफ चेंजेस एंड यू फॉर श्योर यू विल सी अ लॉट ऑफ नॉइसेस फॉर द स्पॉट. अभी हम अपनी वीकनेसेस, हमें स्ट्रेंथ, हमने पहली बार ऐसे प्लान बनाए हैं कि हम स्पोर्ट्स में कैसे इम्प्रूव करेंगे एज ए प्लेयर. सो आज का दिवस खूब मोटा है. रग्बी इंडिया ही जी युनियन है रग्बी ची भारता मध्ये, इंडियन रग्बी फुटबॉल युनियन है आणि कैप जेमिनी जी खूब मोटा कंपनी है, त्या दोन्हीच संबंध झाले आज. आणि ह्या जे संबंध है ते स्पोर्ट्स साठी खूब मोटा है. स्पेशली आई मीन जेव्हा तुम्ही बघता कुठल्याही पार्टनरशिप सर्वात जास्ती प्लेयरसाठी महत्त्व असतं. आणि मी प्लेयर असून मी सांगू शकते की सगळ्या प्लेयर्स, सगळे जे पॉप्युलेशन आहे प्लेयर्सची, ते खूप आनंद होशील ह्या पार्टनरशिपबद्दल ऐकायला. सो ते आज झालं आहे. मंडळी, कॅरम ह्या खेळाचं सुद्धा असंच एक वैशिष्ट्य आहे. एकदा तो खेळायला लागल्यानंतर खेळणाऱ्याला तो गेम संपूच नाही असं वाटत राहतं आणि त्या लाल लाल राणीच्या पाठी बरेच जण पडलेले असतात. कॅरममध्ये भारताने जगाला अनेक वर्ल्ड चॅम्पियन्स दिलेले आहेत. यावर्षीसुद्धा 3 ते 7 ऑक्टोबरमध्ये कॅरमची वर्ल्ड चॅम्पियनशिपची स्पर्धा मलेशियामध्ये होणार आहे. भारत त्यामध्ये सहभागी होणार आहेच. भारतीय संघाची कामगिरी तेव्हा कशी काय असेल, त्यांची तयारी कशी चालू आहे, याच्याबद्दल तुम्हालाही उत्सुकता आहे का? आपण जाणून घेऊया टीम इंडियाचे प्रशिक्षक अरुण केदार यांच्याकडून. 3 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2022 दरम्यान द बेरॉन रिसॉर्ट लंकावी मलेशिया येथे 8वी विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेकरता भारतीय संघाची नुकतीच दिल्ली येथे घोषणा करण्यात आली. भारताच्या पुरुष संघामध्ये राष्ट्रीय विजेता उत्तर प्रदेशचा अब्दुल रहमान, विश्वविजेता रिझर्व्ह बँकेचा प्रशांत मोरे, महाराष्ट्राचा संदीप दिवे आणि पेट्रोलियम स्पोर्ट बोर्डाचा के श्रीनिवास यांची निवड करण्यात आलेली आहे. महिला संघामध्ये माजी विश्वविजेती पेट्रोलियम स्पोर्ट बोर्डाची रश्मी कुमारी असून पेट्रोलियम स्पोर्ट बोर्डाची राष्ट्रीय विजेती काजल कुमारी, जैन इरिगेशनची नीलम घोडके आणि सेंट्रल सिव्हिल स्पोर्ट बोर्डाची देवजानी तामुली यांची निवड करण्यात आलेली आहे. संघ व्यवस्थापक म्हणून कर्नाटकचे असदुल्ला खान हे या संघासोबत जाणार असून 16 ते 17 देशांचा सहभाग या विश्व अजिंक्यपद स्पर्धेमध्ये अपेक्षित असून भारतीय संघ अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी करेल असा मला विश्वास आहे. मंडळी, या होत्या या आठवड्यातल्या काही सकारात्मक घडामोडी. आपल्या महाराष्ट्राच्या पुढच्या भागात जरूर भेटूया. पाहत रहा दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी. जय 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 राष्ट्र महार, महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माधे राष्ट्र महार, महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महार, महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माधे राष्ट्र महार. कोटि कोटि प्राणांत उसळतो, कोटी प्राणात उसळतो, एक तुझा अभिमान.